नमस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग तथा बाळासाहेब बलकवडे यांच्या पूर्ती गौरव व्याख्यानमालेत आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज या व्याख्यानमालेत आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते एक तरुण इतिहास संशोधक मनोज दाणी मनोज दाणी हे अभि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहेत आणि गेले अनेक वर्ष अमेरिका स्थित सॅन फ्रान्सिस्को येथे ते आपली सेवा देत आहेत पण याच क्षेत्रात काम करत असताना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल निर्माण झालेलं कुतूहल आणि त्यातून त्यांनी त्याचा केलेला अभ्यास यातून त्यांची इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरू आहे मनोज दाणी यांनी फारसी मोडी उर्दू या अशा भाषांचा अभ्यास करून अनेक ऐतिहासिक साधनं उजेडात आणलेली आहेत <coughs> तरुण वयातच मनोज दाणी यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपले लेख लिहिलेले आहेत त्यांचे विषय पानिपतचं युद्ध शनिवारवाड्याचा शोध दुर्ग विचार साताऱ्यातील छत्रपती महाराजांची पगडीचा शोध अशा अनेक विषयांवर त्यांनी लेख लिहिले दुर्गविचार हे गोनिदा प्रतिष्ठाननी लिहिलेलं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे मनोज दाणी जगातील अनेक संग्रहालयांमध्ये आणि ठिकठिकाणच्या विद्यापीठांमध्ये जी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल पसरलेली कागदपत्र आहेत साधन आहेत त्याचा शोध घेतात आणि त्या शोधातून ते नवीन नवीन गोष्टी उजेडात आणत असतात नुकत्याच अं त्यांनी लखुजी जाधवराव यांचं चित्र दुर्मिळ चित्र उजेडात आणलं की जे आतापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं याच अनुषंगाने मनोज दाणे यांनी एक अतिशय उत्कृष्ट चित्रमय असं इंग्लिश पुस्तक आत्ताच प्रसिद्ध केलं बॅटल ऑफ पानिपत रिडिस्कवर्ड इन लाईट ऑफ रिडिस्कवर्ड न्यू पेंटिंग असं त्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकामध्ये त्यांनी पानिपतच्या संदर्भामध्ये त्यातील व्यक्ती त्यातील युद्धाचे प्रसंग त्यावेळेला झालेला पत्रव्यवहार या सगळ्यांची दुर्मिळ चित्र एकत्र करून अतिशय उत्कृष्ट इतिहास उपयोगी असं पुस्तक प्रसिद्ध केलंय हे पुस्तक ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकार गजाननराव मेंदळे यांनी प्रकाशित केलं मनोज दाणी आपल्या या अशा एका वेगळ्या इतिहास पुढेही पुढे पुस्तकं आणि अशी दुर्मिळ प्रकाशित करणार आहेत आज मनोज दाणी आपल्या या व्याख्यान पानिपतचा रणसंग्राम दुर्मिळ चित्रांच्या माध्यमातून या विषयावरती आपल्याशी संवाद साधतील मी मनोज दाणी यांना विनंती करतो त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं प्रथमत रायगड स्मारक मंडळात मला थोडेसे आभार मानायचे आहेत करायना त्यांनी मला ही संधी दिली आणि या एक फार मोठ्या आणि इंटरेस्टिंग विषयावरती बोलण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली आणि विशेष म्हणजे आपले पांडुरंगजी बलकवळे ज्यांनी विषयी फार महत्वाचं संशोधन केलेलं आहे त्यांच्या साठ वर्षाच्या पूर्तीच्या निमित्त मंगळाने जो उपक्रम केलेला आहे त्यात मला ही संधी मिळाली त्यामुळे या संधीचं एक वेगळं महत्त्व आहे तर प्रथमत त्याबद्दल मी मंडळाला धन्यवाद देतो आणि मग आपलं आपल्या विषयावरती भाषण चालू करतो तर आज आपला विषय असा आहे की पानिपत ही जी तिसरी लढाई पानिपतची असं टेक्निकली असं म्हणायला हवं हो। पण ही जी तिसरी लढाई पानिपतची होती मराठी आणि अफगाणांमधली याच्याविषयी काही आपण नवीन माहिती नवीन चित्र हे जाणून घेणार आहोत आणि मुख्यत माझा जो रिसर्च आहे तो सगळा व्हिज्युअल याच्यावरती आहे त्यामुळे आपण यातली चित्रही पाहणार आहोत आणि आपल्याला त्याच्याबद्दल त्या चित्रातून मिळणारी माहिती आणि त्या चित्रांशी जोडलेल्या कथा या आपल्याला सगळ्या आज ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे हे व्याख्यान शेवटपर्यंत जरूर पहा आणि मी हे सगळं जी चित्र आज दाखवणार आहे ती माझ्या पुस्तकात प्रसिद्धही केलेली आहेत आणि ते पुस्तक ह्याच्या म्हणजे आज वेळ जे शक्य नाही ते पुस्तकात दाखवलेलंही आहे तर ज्यांना या विषयात रस आहे आणि ज्यांना मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे असे माझं पुस्तक जरूर घेतील अशी मला आशा आहे आणि मी या व्हिडिओ बरोबर पुस्तकाच्या ज्या लिंक्स आहेत त्याही देण्याचा प्रयत्न करेन तर विदाउट एनी फर्दर अड्यू आपण चालू करूयात मी तुम्हाला चित्र दाखवणं सुरू करतो आणि मग आपण त्या प्रत्येक चित्राबद्दल आपण पुढे बोलूया असं साधारण आजच्या व्याख्यानाचं सा स्वरूप असेल तर माझं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे ते, ते इंग्रजीत आहे अर्थात पण मराठी वाचकांना समजेल असे साध्या सोप्या इंग्रजीत आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही तर बॅटल ऑफ पानीपत इन लाईक ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग असं त्याचं शीर्षक आहे आणि पेंटिंग जी आहेत ना ती जुनीच आहेत त्यामुळे रिडिस्कवर्ड हा शब्द त्यातला महत्वाचा आहे कारण काही चित्र जी आहेत ही पानिपत संदर्भात जरी असली तरी ती वेगळ्याच नावाने वेगळ्याच ठिकाणी ती होती त्यामुळे ती एकत्र आणणं शोधणं आणि छापणं यामुळे तो रि डिस्कवर्ड शब्द महत्वाचा आहे तर सर्वात प्रथम आपण सुरू करूयात अं शनिवार वाड्यापासून कारण शनिवारवाडा हा पेशव्यांचा एक मानबिंदू जे काही दिल्लीपासून अटकेपासून श्रीरंगपट्ट्यांपर्यंत जी काही घडामोडी झाल्या त्या मुख्यतः या वास्तूत बसून पेशव्यांनी त्याचा कारभार चालवला त्यामुळे ही जी वास्तू आहे ही पेशवे काळात फार फार महत्वाची होती थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेली ही जी वस्तू आहे ती नानासाहेब पेशव्यांनी अजून शोभी, शोभी त्याला बनवली त्या नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे यांनी इथूनच कारभार चालवला आणि नारायणराव पेशव्यांचा खून इथेच झाला मग त्यांचे जे पुत्र होते सवाईमाधवराव त्यांना नाना यांनी इथेच वाढवलं आणि शेवटी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात हा थोडासा उतरनेला लागला पण शनिवार वाडा हा एकोणीस अठराशे सत्तावीस साली लागलेल्या मोठ्या आगीत नष्ट झाला तर आपल्याला आत आता काहीही पाहायला मिळत नाही त्याचं कारण ती आग त्यामुळं हे चित्र जे आहे ना ते फार महत्वाचं आहे कारण यातनं आपल्याला ब्रिटिश काळात आग लागण्यापूर्वी शनिवार वाडा कसा दिसत होता याची आपल्याला यात कल्पना येते आणि हे असं काही चित्रकाराने आपल्या मनाने काढलेलं चित्र नाहीये चित्रकार तिथे समोर बसला होता आणि त्याने तिथे जे प्रत्यक्ष डिटेल्स त्याला समोर दिसत होते तसे त्याने ते काढले आणि हे असं का म्हणायचं कारण हे काही माझ कल्पना नाहीये तुम्ही जर आज शनिवार वागत गेलात तर तुम्हाला शनिवार वाड्याच्या दरवाज्याच्या अगदी वरती एक एक दीघ दोन फुलं तुम्हाला तिथे दिसतील आणि ती फुलं अगदी या चित्रात दाखवलेल्या फुलांना मॅच होतात नंतर शनिवार वाड्याचं जे आतलं आत घुसायचा जो दरवाजा आहे तो सरळ जातो आणि मग उजवीकडे आपण वळतो आणि वाड्याच्या आत प्रवेश करतो तर तसं एक्झॅक्टली इथे दाखवलेलं आहे आणि वाढ्याच जे प्रमाण आहे प्रपोशन्स आहे ती जशी आपल्या बुरुजांमधलं जे अंतर आहे तसंच अंतर इथे दाखवलेलं आहे त्यामुळे आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की तो चित्रकार तिथे समोर बसला होता आणि त्याने तिथे ते मेजरमेंट घेऊन ते काढलं होतं आणि पाश्चात्य चित्रकारांमध्ये ती परंपरा आहे त्यामुळे असं होणं अशक्य नाही तर या गोष्टींवरून आपल्याला असं सांगता येतं की हा हे जे चित्र आहे हे प्रत्यक्ष त्याने तिथे समोर बसून काढलेलं असावं या आ, या मदून -मदून हो तर या गोष्टीमुळे या चित्राला फार तसं महत्व आहे आणि हेही आहे की आपण शनिवार वेळा रिस्टोर करणे किंवा जुन्या गोष्टींचं संवर्धन करणे यामध्ये मधून मधून हालचाली होत असतात तर अशा हालचालीच्या वेळी जर हे मूळ चित्र उपलब्ध आहे तर आपण ते त्या पद्धतीने रिस्टोर का करत नाही हा एक विचार माझ्या मनात आला म्हणून ह्या चित्राची मी एक निवड केली आणि हे पुस्तक छापताना हे चित्र आणि त्याच्याबरोबरच एक दुसरं महत्वाचं चित्र आहे की शनिवार वाड्याच्या आतल्या बिल्डिंग्स कशा होत्या याची आपल्याला काहीही कल्पना नाही तर या चित्रावरून आपल्याला ती सगळ्यात प्रथम कल्पना मिळते शनिवार वाड्याला तीन मजले होते असा उल्लेख आहे पण ते तीन मजले प्रत्यक्ष कसे होते ते आपल्याला त्या चित्रातून दिसत आहे आणि ते चित्र पुस्तकात उपलब्ध आहेच त्यामुळे वाचक ते नक्की पाहू शकतात तर एवढ्यावरच मी थांबलो नाही की मग हे जे शनिवार वाड्याचं चित्र आहे तर शनिवार वाडा आपल्याला तो प्रत्यक्ष त्यात दिसतोय तर आ, हे असं का म्हणजे हा वाडा या पद्धतीने का बांधला गेला तर याच्यावरती मी थोडस विचार आणि संशोधन करण्याचा प्रयत्न केलाय तर आपल्याला यात असं दिसतं की महाराष्ट्रात साधारण असे दरवाजे आहेत आणि ते काही काही शोभिवंतही आहेत म्हणजे जसं एक सासवडला एक पुरंदरांचा वाडा आहे किंवा जामगावला शिंद्यांचा वाडा आहे होळकरांचा वाडा चांदवडला आहे तर ही सगळे वाडे आहेत पण असं शोभिवंत आणि नक्षीदार आणि रंगवलेलं काम जे आहे ना ते तिथे कुठे पाहायला मिळत नाही तर ह्याचं जे कनेक्शन आहे ते आहे जयपूरकडे तर असे उल्लेख आहेत की ज्यावेळी थोरले बाजीराव पेशवे सवाई जयसिंग याला भेटले त्यावेळी त्यांनी चित्र काढणारे भिंतीवरती म्युरल्स काढणारे किंवा जे शोभिवंत कामं करणारे जे राजस्थानी कलाकार होते त्यांच्याकडून त्यांना बोलवलं पुण्यात आणि त्यांच्याकडून शनिवार वाड्यांची कामं पोथ्या हस्तलिखित हे सगळं त्यांना ते काम सांगितलं आणि हे काम नानासाहेब पेशव्यांच्या काळात पूर्ण पुढे गेलं आणि रघुनाथराव किंवा राघोबा दादा यांना पोथ्यांचा फार शौक होता त्यांनी आपल्या वाड्यात आणि आपल्या ग्रंथशाळेत मुद्दाम रंगीत चित्र आणि आपल्या भिंतीवरती म्युरल्स काढून घेतल्याचे पेशवे दप्तरात उल्लेख आहे हे झाले नानासाहेब राघोबा किंवा थोरले बाजीराव पण इवन पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांना चित्रांचा फार शौक होता त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जमवण्याचाही शौक होता तर त्यांनीही राजस्थान उत्तरेकडून चित्र आणल्याचे उल्लेख आहेत तर आपल्याला जर तुम्ही कुठे जयपूर किंवा राजस्थानमध्ये कधी गेला असाल तर तुम्हाला जयपूरमध्ये एक सिटी पॅलेस नावाची जागा तर त्या सिटी पॅलेस मध्ये याच प्रकारचे शोभिवंत दरवाजे आहेत आणि त्यांना ते गणेश पोल किंवा अंबरचा जो किल्ला आहे किंवा आमेर तला असंही म्हणतात तर त्या किल्ल्यात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला असंच शोभिवंत नक्षीदार दरवाजा दिसतो तर याचं कनेक्शन माझ्या मते मा तिथून आहे आणि हे राजस्थानी कलाकारांनी त्यांना ज्या प्रकारचे अनुभव आणि ज्या प्रकारचं काम करण्याची सवय होती तसंच त्यांनी ते पुण्यातही केलेलं आहे असं मला त्याचं थोडंसं वाटतंय तर राजस्थान मधले कलाकार असल्यामुळे कदाचित आपल्याकडे त्याची काही नोंदी नाही आहेत किंवा आपल्याला त्याचे काही तपशील मिळत नाहीत पण या एका चित्रामुळे आपल्याला ही सगळी माहिती तिथे आज मिळायची किंवा त्यातून पुढे काही संशोधन करण्याची संधी यातून मिळते त्यामुळे या चित्राचं थोडस महत्व आहे तर या चित्रातून एकदा आपण ही माहिती पाहिली की मी तुम्हाला एक पुढची चांगली चीज दाखवणार आहे ती म्हणजे पेशवे दफ्तर तर पेशवे दफ्तरात तुम्ही डाव्या बाजूला इथे पाहता आहात की पांडुरंगी बलकवडे त्यांचा हातच दिसतो या चित्रात पण तेवढाही महत्वाचा आहे कारण त्यामुळे तुम्हाला दिसतं की या चित, या ज्या कागदाची जी लांबी आहे ही फार मोठी आहे म्हणजे ही आता कमीत कमी पंचवीस ते तीस फूट इथे त्याची लांबी आपल्याला दिसते आणि हा कागदही फार महत्वाचा आहे म्हणजे पेशवे दफ्तरातला हा सगळ्यात लांब कागद आहे पण त्या कागदात लिहिलेला आहे की मी त्याची पहिली दोन पानं डाव्या बाजूला देतोय तर त्यात त्या तुम्ही जर मोडी वाचत असाल किंवा तुम्हाला थोडंफार अक्षर लागत असतील तर तुम्हाला दुसरा दिसेल की राजश्री भाऊ यांच्या उत्तरेकडची जी स्वारी झाली त्याचा हा हिशोब आहे आणि त्याच्यात लिहिलेला आहे की ताळेबंद जमा खर्च राजश्री स्वारी भाऊ आणि तिथे त्याच तारीख दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं यांनी इथे दिलेलं आहे की ही स्वारी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत झाली आणि या जमा खर्चात जी मुदत आहे ती किती आहे तर ही साडे दहा दहा आळे पाच असं त्यात लिहिलेलं आहे म्हणजे हे साडे दहा महिन्याचा हा जमा खर्च आहे तर हा फार फार महत्वाचा कागद आहे आणि पांडुरंगजी बलकवरे यांनी हा दोन हजार दहा की अकरा साली मला वाटतं प्रथम प्रकाशात आणलेला आहे तर या कागदाचा पूर्ण अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता तर मी हे काम मनावर घेतलं आणि हा कागद संपूर्णपणे मी पुस्तकात छापलेला आहे इंग्रजी भाषांतर करून छापलेला आहे आणि यात फार मजेदार हकीकती आणि फार मजेदार गोष्टी लिहिलेल्या आहेत तर हिशोब तर आहेच आणि कसं आहे की इंग्रजीत असं म्हणतात की नंबर गोंतला आहे तर आपण कदाचित बकरीमध्ये तुम्हाला काही अतिशय सापडेल किंवा लोक कदाचित आपले पराक्रम वाढवून सांगतील पण आकडे आहेत ते आकडेच असतात तुम्हाला शक्यतो त्यात गडबड केलेली सापडत नाही कारण हिशोबाचे कागद हिशोब जुळावाच लागतो तर त्यामुळे या कागदातून आपल्याला असं कळतं की सदाशिवराव भाऊ जेव्हा उत्तरेकडे जायला निघाले त्यावेळी त्यांना दहा लाख रुपये लोक रोख हे नानासाहेब पेशव्यांनी दिले होते नंतर त्यांना सैन्याची नालबंदी द्यावी लागली तर पेशवे काळात एक कसे दोन प्रकार होते एक तर त्यांना पेशव्यांच्या स्वतःच्या डायरेक्ट पेरोलवरती म्हणजे त्यांच्या पगारावरती जे लोक होते त्यांना हुजुरात किंवा पागा असं म्हणतात आणि दुसरे जे होते तर ते शिलेदार असे दुसरे असायचे पण त्यांना पेशव्यांकडून सरळ पगार मिळत नसे म्हणजे आता ते आपल्या आजच्या भाषेत कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असं त्यांना आपल्याला म्हणता येईल आणि जे परमनंट एम्प्लॉई होते ते पेशव्यांच्या डायरेक्ट पेरोलवर होते असे दोन प्रकारचं सैन्य असते त्या काळात तर यात महत्वाचा फरक असा की पेशव्यांचे जे हुजुरातीचे स्वार होते त्यांना घोडी जी होती ती पेशवे स्वतः देत असत त्यामुळे त्यांना तो फक्त पगार मिळायचा आणि सरकारी घोड आणि हत्यार त्यांना सरकारकडून मिळत असत पण जे बार्गेर होते त्यांना त्यांना आपली घोडी स्वतः घ्यावी लागत आणि त्यांना आपली हत्यारही स्वतः आणावी लागत त्यामुळं काय होत असे की ठिकठिकाणी थेक म्हणजे गावोगावी म्हणजे बारामती घ्या पुणे घ्या सुपर घ्या किंवा पारमेर घ्या असं प्रत्येक गावी एक दहा पंधरा स्वार असायचे मग ते आपल्या मित्रांना म्हणायचे की चला आपण स्वारीत सामील होऊ आपल्याला काय लूक मिळेल ती आपण वाटून घेऊ पद्धतीने महाराष्ट्रात जागोजागी अनेक ठिकठिकाणी शंभर दोनशे हजार दहा हजार असे स्वार ठिकठिकाणी तयार होत असे आणि ते आपली घोडी स्वतः मिळवत असत आपली हत्यार स्वतः बांधत असत कुठून जुन्या बंदुका पैदा करत असत आणि मग स्वारीत सामील होत जर पेशव्यांचा मुक्काम जवळपासच्या गावात पडत असे आणि ते आसपास दवंडी पेकळून म्हणत की ज्यांना स्वारी सामील व्हायचं त्यांनी यावं असं करत पेशव्यांची स्वारी दर ठिकाणी जाई आणि तिथे मग प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वार त्यांना येऊन मिळत आणि मग असं सैन्याची संख्या वीस तीस चाळीस पन्नास हजारांपर्यंत जायची पण या कागदातून आपल्याला एक असं महत्वाची गोष्ट कळते की हुजुरातीचे जे स्वार होते त्यांची संख्या चार हजार चारशे पेक्षा जास्त नव्हती आता हा आकडा कसा आला तर मी हा हिशोब जुळवला तो नानासाहेब पेशव्यांची रोजनिशी ही पेशवे मध्ये आता आपल्याला उपलब्ध आहे तर त्या रोजनिशी मध्ये असं लिहिलेलं आहे की एका स्वाराला दर महिन्याला दहा रुपये पगार आहे तर एका स्वार आणि तो हुजुरातीचा स्वार तर एक जर एका स्वराला दहा रुपये पगार आहे आणि बाहूंची मोहीम साडे दहा महिने चालली तर आपल्याला त्या एका स्वराचा साडे दहा महिन्याचा पगार किती असावा हे आपल्याला त्यातून आकडा कळतो आणि कौकल आकड्याला त्या आकड्याने भागलं की तुम्हाला या स्वरांच्या संख्या मिळतात तर या पद्धतीने मी गणित केली आणि माझ्या असं देण्यात आलं की हुजुरातीचे स्वार जे होते ते फक्त साडेचार हजार असणं शक्य आहे त्याच्यापेक्षा जास्त ते होत नव्हते म्हणजे राहा आणि दुसरा आकडा होता की हे खासगी प्रायव्हेट जे बार्गेर होते त्यात साधारण पंचवीस ते सव्वीस हजार स्वार असायची शक्यता आता आपण या दोन गोष्टींचं काय महत्व आहे ते आपण आपल्याला नंतर लक्षात येईलच पण महत्वाची गोष्ट अशी की हुजुरातीचे जे स्वार होते ते सगळ्यात अनुभवी किंवा सगळ्यात लॉयल किंवा स्वामीनिष्ठ असं मानले जायचे कारण जे कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते त्यांना स्वतःची घोडी आणायची त्यामुळे ते आपली घोडी वाचवणं आपली हत्यार जपून वापरणं हे त्यांच्या हिताचं होतं आणि त्यामुळे ज्यावेळी कधी आपला पहिला पराभव होईल त्यावेळी हे बारगीर तिथून पहिल्या संधीला पळून जात असत हेही आहे त्यामुळे भाऊंच्या जवळ भरवश्याचं शेवटपर्यंत लढा देणार असं सैन्य जे होतं हुजुरात त्यांची संख्या फक्त चार हजार पाचशे होती आणि ह्यामुळे आपल्याला नंतर असं कळतं की भाऊंच्या ज्यावेळी आणीबाणीची वेळ त्यांच्या ज्यावेळी आली त्यावेळी ते त्यांच्याबरोबर जीवाला जीव देणार असं सैन्य जे होतं ते फार कमी असलं पाहिजे असा माझा अंदाज आहे आणि त्याचं कारण हे त्यामुळे या कागदांचं ते महत्व आहे आता आपण महत्वाचा विषय समजून घेतला तर त्यातल्या गमती जमती पण सांगतो तर यात अशी गंमत आहे की याच्यात असा उल्लेख आहे की भाऊंनी एक पानिपत गावात जो बंदुकीची दारू लागण्यासाठी आपण आपल्याला पोटॅशियम नायट्राइड किंवा सोरा घालावा लागतो तर त्या सोऱ्याची फॅक्टरी बांधली होती असा त्याचा उल्लेख आहे आणि एका माणसाला तिथे नेमणूक करून दिलेली आहे रक्कम की तू ही रक्कम घे आणि आम्हाला सोरा पुरव तर आपली अशी कल्पना होईल की सुरा म्हणजे एखादा कारखाना किंवा काहीतरी केमिकल्स वापरून बनवतात तर ते कसं नव्हतं सुरा बनवण्याची फ्रेंच आणि अजून एक पद्धत आहे तर त्यात जे आ, गवत रचून ठेवतात आणि त्यात जनावर किंवा माणसं यांचं जे काही मलमूत्र असतं ते त्याच्यात टाकायचं असतं आणि ते सगळून कुजून झाल्यानंतर त्यात पाणी मारून त्या पाण्यात तो सोरा बाहेर काढतात तर अशा प्रकारची ती फॅक्टरी मराठ्यांनी तिथे मध्ये टाकली होती आणि त्याचे उल्लेख इथे या कागदांमध्ये आहेत दुसरी गमतीची हकीकत आहे की नाना फर्नीस हे त्यावेळी खूप करून येते अठरा वर्षाचे होते आणि त्यांचा उल्लेख पुढे येणारच आहे त्यांच्या आत्मचरित्रात तर त्यांच्यावर अशी वेळ आली या स्वारीत की त्यांचे सगळे पैसे संपले आणि त्यांना उपास घडू लागले तर नानांनी आपल्या ज्या सोन्याचे जे दागिने होते बरोबर अर्थात ते बायकोचे किंवा आईचे असायची शक्यता शे आहे तर गोठ आणि पाटल्या या नानांनी तिथे सतरा रुपये तोळे या भावाने तिथे लिक्विडेट केल्या आणि त्या सोन्याचे त्यांनी मोहरा पाडले आणि त्या त्याचे नऊशे एक्कावन्न रुपये नानांना दिलेले गेलेले आहेत नंतर नानांकडे बावन्न अशी चांदीची ताटं होती तर ही चांदीची ताटं नानांनी नाना वितळवली आणि त्याची नाणी पाडली तर त्याचे पंचवीस हजार रुपये नानांना तिथे आलेले आपल्याला हिशोबात दाखवलेले आहेत तर नानांसारख्या मातभार माणसावर ही वेळ यावी त्यामुळे आपल्याला असं कळतं की मराठी शाळेत काही सगळं आलबेल नव्हतं आणि त्यांना मोठ्या मोठ्या माणसांना चीज वस्तू दागिने विकायला लागल्या होत्या त्या काळात त्यामुळे ते ही बिकट वेळ मराठ्यांना त्यावेळी आलेली होती हे आपल्याला सगळं या कागदांमधून कळत आणि मी फक्त तुम्हाला दोन हकीकती सांगितल्या पण अशा अनेक असंख्य हकीकती त्या कागदांमध्ये आहेत तर ज्यांना या विषयात रस आहे आणि ज्यांना याच्यात अजून अधिक जाणून घ्यायचं आहे त्यांनी माझा जमा खर्च तर जरूर अनुवाद जो पुस्तकात दिला आहे तो जरूर पाहावा पण हा मूळ कागद आहे वाचावा त्यासाठी हा मूळ कागद मी पुस्तकात छापलेला आहे आणि त्यातून तुम्हाला अनेक गमती जमती मूळ असल रूपात तुम्हाला वाचायला मिळते आता आपण अजून पुढचे काही कागद पाहूयात तर हा जो एक आगी हे जे एक पेंटिंग आहे फार इंटरेस्टिंग आहे आणि हे आहे ते बी एन एफ म्हणजे बिब्लिओथेक नॅशनल नावाचं एक फ्रेंच ग्रंथालय आहे तर त्या फ्रेंच ग्रंथालयात पॅरिस इथं हे चित्र आहे तर या चित्राचं नाव आहे ज्वालामुखी देवी तर तुम्हाला ते फ्रेंच मध्ये फ्रेंच म्हणजे ए एम ओ यू के म्हणजे ज्वालामुखी देवी आणि तिथे ते, ते, ते दिलेलं नी फ्लेम्स म्हणजे ज्वालेची देवता असं त्यांनी तिथे लिहिले आहे तर पाणीपत विषयी फ्रेंच साधन ही उपलब्ध आहेत आणि हे फार थोड्यांना योगदान फार महत्वाचं आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे गोविंद पण बुंदेले आणि आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की आ, ते पानिपतच्या लढाईच्या थोड्यास आधी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या बावीस तारखेच्या सुमाराला ते भाऊंच्या मदतीसाठी उत्तरेकडे सरकत होते आणि भाऊंच्या त्यांना काम तसंच चा अफगाण छावणीकडे जाणारी जी रसद होती ती मारायचं काम त्यांना दिलेलं होत तर ते मुख्यतः भाऊंना पैसे पाठवण्यासाठीही जबाबदार होते तर असे बुंदले हे एक आ, मुख्य व्यक्तिमत्व होतं म्हणजे त्यांचा उदय जो झाला तो, तो थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात झाला तर आपल्याला माहितच असेल की ज्यावेळी छत्रसाल हा बुंदेलखंडाचा राजा अगजणीत आला आणि त्याला मोहम्मद खान बंगश याने वेढा घातला त्यावेळी छत्रसालाने बाजीरावाकडे थोरला बाजीरावाकडे निरोप पाठवला की अ लाज रखोमारी असं जे प्रसिद्ध कलिता आहे तो बाजीरावांना पाठवला आणि बाजीरावांनी तिथे येऊन मोहम्मद खान बंगशाचा पराभव केला आणि मग बाजीरावांना मस्तानीची प्राप्ती झाली हा इतिहास बऱ्याच लोकांना माहीतच आहे तर यावेळी बाजीराव पेशव्यांच्या बरोबर बुंदेलखंडात त्यांनी आपली माणसं ठेवली कारण छत्रसालाने जरी राज्याचा तिसरा हिस्सा कबूल केलेला असला तरी बाजीराव पेशव्यांना त्या हिस्स्याचा प्रत्यक्ष ताबा मिळालेला नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्यातर्फे कमाईसदार म्हणून एका माणसाची तिथे नेमणूक केली आणि त्यांचं नाव होतं गोविंद खेर आणि त्यांना ते बुंदेलखंडात राहिल्यामुळे त्यांना बुंदेले असं नाव नंतर हो पडलं तर गोविंद पण बुंदेले यांच्याविषयी एक दंतकथा प्रसिद्ध आहे तर ज्यावेळी बाजीराव पेशवे स्वारीवर होते आणि त्यांना दोन तीन दिवस उपास घडला असं त्या दंतकथेत लिहिलेलं आहे कारण काय तर तिकडे अ ज्यावेळी आपल्याला भाकरी बनवायची आहे किंवा काही जेवण बनवायचं आहे तर त्यासाठी लागणारी लाकडं चूल पकडण्यासाठी लागणारी लाकडं तिथे उपलब्ध नव्हती तर अशी दंतकथा आहे की गोविंद पंत बुंदेले यांनी जळत्या चित्यातली लाकडं काढली आणि त्याच्यावर स्वयंपाक करून बाजीराव साहेबांची भूक भागवली असं दंतकथा आहे त्यामुळे या दंतकथेतून आपल्याला काय कळतं तर, तर गोविंद पंत बुंदेल्यांचा रिसोर्सफुलनेस म्हणजे जुगाड करायची प्रवृत्ती जी असते ती ते आपल्याला तिथून कळते तर असे गोविंद पंत बुंद नंतर बुंदलखांगातच राहिले आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळात त्यांना अनेक पत्र गेलेली आपल्याला दिसतात तर गुलाब पाणी गंगेचं पाणी बंदुका नंतर अत्तर काही कुणबिणी असे सगळे अं जिन्नस गोविंद पंतपूर आपल्याला पेशव्यांकडे पाठवताना दिसतात नंतर काशी यात्रेला जर कोणी निघालं तर त्यांना गोविंद पंतांकडे पाठवण्यात येते आणि गोविंद पंत त्यांच्या यात्रेची पूर्ण सोय करत असंही आपल्याला दिसतं थोडक्यात पेशव्यांचं एक रिलायबल आ, कारभारी आणि कमावीसदार असं गोविंद पंतांचं स्वरूप होतं त्यावेळी रघुनाथराव पेशव्यांच्या काळात ज्यावेळी उत्तरेच्या स्वरा होत होत्या त्यावेळी गोविंद पण बुंदेल्यांकडून जे पैसे येणं बाकी होतं ते त्यांनी वेळेवर भरले नाहीत असं काही वेळा झालं होतं त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी त्यांचा हिशोब मागितला आणि कारकिर्दीत स्वारीच्या कालखंडात ते बिझी असल्यामुळे त्यांना तो, तो हिशोब वेळेवर देता आला नाही यामुळे पेशव्यांची गैरमर्जी नानासाहेब पेशव्यांची गैरमर्जी बुंदेल्यांवर झाली होती आणि त्याच संदर्भात भाऊ साहेबांनी बुंदेल्यांना बरीच जरबेची पत्र पण पाठवलेली आहेत ही सगळी पत्र राजवाड्यांनाही मिळाली आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांनी असं म्हणलंय की गोविंद पंत हा काम चुकार होता आणि त्यांच्याकडून भाऊंना मदत झाली नाही पण असंही म्हणता येतं की गोविंद पंतांना मदत करण्यासारखी त्यावेळी परिस्थिती नव्हती किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना जमीनदारांनी पैसे त्यावेळी दिले नाहीत कारण मराठ्यांचा जर प्रभाव होणार असेल तर पैसे देण्याचं त्यांना कारण नव्हतं त्यामुळे असंही म्हणतात त्यामुळे दोन्ही बाजू या विषयाला आहेत पण एवढं मात्र खरं की आपले प्राण धोक्यात घालून आणि शेवटी आपला जीव देऊन भाऊंच्या कामाला गोविंद पंत शेवटी आले त्यामुळे शेवटी भाऊंनी आपल्या जीव गोविंद पंतांनी आपल्या जीवाचं सार्थक केलं आणि आपल्या धनाच्या कार्यासाठी ते मरण पावले हे निर्विवाद सत्य आहे तर असे जे गोविंद पंत होते त्यांनी बुंदेलखंडात त्यांना पण्याच्या खाणीतून जे हिरे निघत असत त्याचा तिसरा हिस्सा बाजीराव पेशव्यांचा त्यामुळे तिथले खाणीवर त्यांची नेमणूक होती नंतर छत्रसाल करून जो मुलूक बाजीराव पेशव्यांना मिळायचा होता तो अगदी नानासाहेबांच्या कारकिर्दीत त्यांना ऍक्च्युअली मिळाला तर त्या मुलुकाचा जो वसूल होता तो बुंदेले वसूल करत तर त्यांनी सागर इथं मध्य प्रदेशात एक तळं होतं त्याच्या काठ्यावर आपली राजधानी वसवली आणि त्या सागर मधल्या अनेक महत्वाच्या वस्तू गोविंद पंतांनी बांधल्या आहेत अनेक मंदिरं बांधलेली आहेत तर सागर मधला जो सुभेदार वाडा होता त्या सुभेदार वाड्यातलं हे चित्र आहे तो वाडगा आज अत्यंत भग्नावस्थेत आहे तो काही वर्ष टेकेल की नाही याचीही खात्री नाही पण त्यातली ही सुंदर राजपूत शैलीचे मराठा चित्र तिथे आहेत आणि गोविंद पंतांनी ती मुद्दाम तिथे काढून घेतलेली आहेत तर ती त्यात तुम्हाला या चित्रामध्ये ते त्यातलं एक चित्र जे गणेश आणि आजू बाजूला रिद्धी सिद्धी आणि बाकी उभ्या आहेत असं तुम्हाला ते दिसत त्यात केळीचं झाडही आहे नारळाचं झाडही आहे तर ही अशी मराठा चित्र ही त्या वाड्यात काढलेली आहेत आणि अप्रतिम आहेत तर ही वास्तू आणि हे गोविंद पंत बुंदेलांची जी स्मृती आहे ते टिकणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला आज ते थोडस वाढ वाटेल पण बुंदेलखंड हा त्यावेळी मराठी मुलं होता ग्वाल्हेर उज्जैन नंतर इंदूर ही ही शहर आजही त्यात मराठी माणूस तुम्हाला सापडेल आणि तिथे मराठी वळण्याची अनेक ठिकाणं आहेत तर मध्य प्रदेश छत्तीसगड बुंदेलखंड हा हा भाग महाराष्ट्राच्या जोडला गेलेला होता आणि वेगळं महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर हा संपर्क तुटला पण त्या भागात आजही मराठी लोक आहेत आणि त्या मराठी लोकांना आपल्या इतिहासाविषयी अस्थायी आहे तर हा इतिहासाचा ठेवला टिकला पाहिजे हे हेही हे फार महत्वाचं आहे तर त्या निमित्ताने आपण हे चित्र पाहिलं आणि त्यामुळे आपण मला हे चित्र तुम्हाला दाखवायची इच्छा होती आता हे सगळं आपण पाणीपत संदर्भात हकीकती ऐकल्या चित्र पाहिली निर्नया गोष्टी पाहिल्या आता आपण वळूयात ते मुख्य पाणीपत संग्रामाचं जे चित्र आहे, आहे ते आणि यात अत्यक अनेक प्रचंड तपशील आहेत अनेक गोष्टी आहेत त्यामुळे याच्यावर बोलायचं म्हणलं तर त्यालाच आपल्याला एक तास लागेल पण मी त्यातल्या थोडक्यात गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि याआधी एक वॉर्निंग की हे चित्र काहींना आक्षेपार्ह वाटेल कारण त्यात उघड उगर उघड हिंसा दाखवली अत्याचार दाखवले आहेत पण हे त्या काळातले चित्र असल्यामुळे ते जसं की तसं दाखवणं मला भाग आहे पण त्यात काही आक्षेपार्ह कंटेंट आढळला तर तो त्या चित्रकाराचा दाखवण्याचा भाग आहे आणि कुणी त्यात वेगळ्या गोष्टी शोधून आहेत एवढी विनंती आहे हेच ते ब्रिटिश लायब्ररीतलं फेमस चित्र आणि आपल्याला उजवीकडे दिसतोय तो अहमद शाह अब्दाली त्याचे थोडेसे जांभळ्या रंगाचे किंवा गडद लाल रंगाचे त्याचे कपडे आहेत आणि एक तपकिरी घोड्यावर तो स्वार आहे आणि ती बाजू जी आहे ती संबंध अफगाण बाजू आहे आणि डाव्या बाजूला जे आहेत ते आहे पानिपत गाव आणि त्याच्यासमोर जे थोडे दिसतात ते मराठे आहेत आणि मध्यभागी आपल्याला दिसतोय तो तोफानचा काळा धूर आणि डाव्या बाजूला पराभव झालेले मराठे आणि उजव्या बाजूला चौकोन केलेले अफगाण हे आपल्याला त्यात दिसत आहेत सगळ्यात खाली आहे तो शिजाउद्दोला उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात त्याच्या थोड्यासा वरती आहे तो नजीब खान रोहिला आणि उजव्या बाजूला वरच्या भागात आहे तो आहे अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या मागे त्याचा मुलगा उभा आहे आणि आपण जर तसंच वरती आलो तर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये हाफिज रमत खान एका पालखीत आहे सॉरी हाफिज रमत खान हा हत्तीवर आहे आणि लंगडा नबाब ज्याला फारुखाबादचा लंगडा नबाब म्हणजे लेम नबाब ऑफ फारुखाबाद असं ज्याला म्हणतात तो मोहम्मद खान बंगशाचा मुलगा अहमद खान बंगश हा डाव्या बाजूला वरती कोपऱ्यात दाखवलेला आहे तर हे सगळे अफगाण आणि रोहिले हे एका बाजूला आणि शिजा त्यांच्या बरोबर आणि डाव्या बाजूला मराठा बाजू दाखवली पण मराठा सरदारांची त्यांनी काही प्रत्यक्ष नावं दिलेली नाहीत त्यात फक्त सदाशिवराव भाऊ हे डाव्या बाजूला मध्यभागी कोपऱ्यात उतरताना घोड्यावरून जखमी अवस्थेत दाखवलेले आहेत आणि बाकी मराठी सरदार असे त्यांनी त्या चौकोनात दाखवलेले आणि डाव्या बाजूला खाली पानिपत दागळ गाव दाखवलेले आणि तिथे चाललेले अत्याचार हे दाखवलेले आहे नंतर यात नोटवर्दी गोष्ट अशी आहे की साधारण अहमद शाह अब्दालीच्या खाली आपल्याला जंबुरत किंवा एक वेगळ्या प्रकारच्या बारक्या तोफा दिसत आहेत आणि या सगळ्यामध्ये एक प्रकारची म्हणजे ज्याची लांबी कमी असते पण अशा प्रकारची एक तोफाही आपल्याला तिथे दिसत आहे तर असं हे पानिपतच्या रंगसंग्रामाचं चित्र आहे हे आहे ब्रिटिश लायब्ररीमध्ये तर या चित्राच्या विषयी अजून काही माहिती मिळते का हे का हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि मला अजून एक चित्र मिळालं जे शैलीच्या दृष्टीने या चित्राशी सारखं आहे तर ते चित्र मी पुस्तकात दिलेलं आहे वेळ कमी असल्याच्या कारणास्तव मी ते इथे दाखवत नाही पण त्या चित्राची शैली आणि या चित्राची शैली सारखी आहे आणि ते चित्र फ्रान्सच्या बी एन एफ मध्ये कर्नल जेंटिल याच्या संग्रहातल्या एका पुस्तकात आहे तर माझा असा अंदाज आहे की या चित्राचाही फैजाबाद आणि जेंटिल याच्याशी काहीतरी अ धागा जोडलेला असला पाहिजे पण तो धागा आपल्याला आज कळत नाहीये तर याच्याविषयी पुढे काही संशोधन मिळालं किंवा मला अजून काही याची माहिती मिळाली तर मी ही जुरूर वाचकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे तर हे चित्र आपण पाहिल्यानंतर पुढचं चित्र आपण पाहणार आहोत ते आहे तजल्ली अली शहा या चित्रकाराचं हे आहे तुजुके असफिया या, या ग्रंथातलं तर आपल्याला इथे गोल खंदक दिसतोय आणि त्या खंदकात पडलेली प्रेत दिसत आहेत आणि मध्यभागी आहे ती मराठा छावणी आणि त्याच्यात गोंधळलेले इकडे तिकडे धावणारे मराठे सैनिक त्यांचे कामगार बोणगे डोक्यावरती बोचकी बांधून कुठे जावं ते पाहणारे सैनिक हे सगळं आपल्याला तिथे दिसत आणि सगळ्यात वरती आपल्याला दिसत आहेत ते भालानं लगणारे मराठी सैनिक आणि ते लाल कपड्यात असलेले स्वार हे त्यांच्यावर हल्ला करत हिरव्या कपड्यातले बरोबर आहेत आणि हे सगळे हल्ला करतायत आणि मराठे स्वार काही घोड्यांच्या मानात ओरलेले आहेत काही लोक कापून काढलेली आहेत असे तिथे पराभव पावताना दिसत कारण मराठी सैनिकांची संख्या कमी आहे तिथे तसंच आपल्याला तिथे दिसत आहे की मराठी स्त्रिया काही आहेत त्यांना घोड्यावर बसून पळून नेलं जात आणि पुढे काय होतं ते तुम्हाला माहितच आहे पण खालच्या खंदकात प्रेत पडलेली आहेत तिथे घोग्यांचे कापलेले तुकडे आहेत आणि खालच्या बाजूला घोग्याच्या मानेवर मान टाकले थकलेले असे मराठा सैनिक रणांगणावरून आणि छावणीतून पळून जाताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागे अफगाण सैनिक हिरव्या कपड्यात त्यांचा पाठलाग करत आहेत आणि बंदुकांवरून त्यांच्यावर गोळ्या झाडतात असं हे एक प्रकारचं ते चित्र आहे त्यात आपल्याला खंदकाच्या आत एक हत्ती दिसतोय आणि एक भाऊंचा घोडा असा असा वातो दिसतोय आणि एका तंबूपाशी एक स्त्री वाट बघते ती पार्वतीबाई असण्याची शक्यता आहे तर असं हे फार तपशीलवार आणि हकीगत सांगणार म्हणजे पिक्चर इज वर थाउजंड वर्क था, असं म्हणतात अशा प्रकारचं हे एक चित्र आहे आणि हे पानिपत राणे संग्रामाचे आपल्याला माहिती देतं तर हे चित्र काही असं प्रत्यक्ष काढलेलं नाहीये की रणांगणाचा फोटो घ्यावा वगैरे कारण हा चित्रकार हैदराबाद मध्ये होता आणि हा प्रत्यक्ष रणांगणावर कधी गेलेलाच नव्हता त्याने ज्या हकीकती ऐकल्या त्या हकीकती बरोबर त्याने ते चित्र काढलेलं आहे पण त्यावरून आपल्याला हे कळतं की त्या काळात काय हकीकत प्रचलित होती आणि लोकांची अशी काय समजूत होती ती ते समजूत त्याने चित्रात दाखवलेली आहे आता यात एक गोष्ट महत्वाची अशी लक्षात घ्यायची की स्त्रिया पळवल्या वगैरे वगैरे ही गोष्टी सत्य असल्या झाली तरी पण आपल्याला नक्की आकडे हे कुठेही उपलब्ध नाही आहेत त्यामुळे ती ही दहाच्या संख्येने झाली हजारात झाली की लाखात झाली याचे आकडे आपल्याला कोणीही दिलेले नाही आहेत तर आपल्याला याच्याविषयी अंदाजच बांधावे लागतात आणि ते ला अंदाज अर्थात मी माझ्या पद्धतीने बांधलेले आहेत मला असं वाटतं की आपण जरी लाखात आणि कोटीत ज्या संख्या कोणी लोकांनी जरी दाखवलेल्या असल्या तरी शत्रू हा नेहमी आपला पराभव मोठा करूनच सांगतो कारण त्याच्या मागे आपलं आपलं जे स्पिरिट आहे किंवा कि आपली जी लग्नाची जिद्द आहे ती ती खलास करून टाकावी असा त्याच्या मागे हेतू असतो त्यामुळे शत्रू आपले नंबर हे नेहमी वाढवूनच सांगतो हानीचे नंबर आता आपल्याकडचे जे नंबर आहेत त्यावरून असं दिसतं की कमीत कमी चाळीस से एक हजार सैन्य पार्वतीबाईंबरोबर ग्वाल्हेरीच्या जवळ जमा झालं होतं आणि त्यात नानासाहेबांची संख्या धरलेली नाही तर असं जर असेल आणि भाऊंकडे जर पंचावन्न हजार सैनिक असतील तर पंधरा हो ते वीस हजार याच्यावरती तो हानीचा आकडा जाणं शक्य नाही आणि मला कल्पना आहे की बऱ्याचदा तुम्ही फार मोठे आकडे ऐकलेत पण आठ ते दहा हजार हा माझा अंदाज आहे आणि याच्याविषयी जर कोणाला अजून काही अंदाज किंवा असेल पुरावे असतील तर आपण जरूर पाहूयात पण माझ्या दृष्टीने ही हानी ही काही महाप्रचंड नाही हे जय पराजय हे लढाईत होतातच आणि त्याचं एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि मेजरमेंट ही आपण करायला हवी तेव्हा आपल्याला ते त्याच पराभवाचं जो प्रमाण आहे ते आपल्याला नक्की ठरवता येईल तर असं काही नाही की यामुळे मराठ्यांची फार मोठी हानी झाली आणि याच्यानंतर मराठी सत्ता कोलमडली हे तर मुळीच नाही त्यावरून या दाव्याला एक पुष्टी मिळते की ही हानी काही फार मोठी नव्हती आणि याविषयी इतर लोकांनीही बऱ्याच काही बोललेले आहेत तर मी त्यामुळे तुम्हाला यात फार तपशिलात जात नाही पण हे चित्र हे नवीन आहे हे आजवर कुठेही प्रकाशित झालेलं नाहीये आणि हे पानिपतचं आहे हेच इतिहास अभ्यासकांना मुळात माहित नव्हतं त्यामुळे याच एक वेगळं महत्व आहे आणि त्यासाठीच मी हे, हे त्या आज तुम्हाला दाखवण्याचे माझं प्रयोजन होत तर एवढं सगळं झाल्यानंतर पानिपत हे इथे संपत पण मला हे म्हणायचं आहे की असं कोणी समजूत करून घेऊ नका की पाणीपतविषयी सगळं संशोधन जे आहे ते आजपर्यंत संपलेलं आहे माझं असं मत आहे की पाणीपतविषयी भरपूर संशोधन अजून बाकी आहे आणि आपण आतापर्यंत जे जुने कागद शोधत होतो ते कागद तर आहेतच पण आपल्याला जुन्या काळातली नाणी जुनी चित्र नंतर जुन्या काळी तिथे असलेल्या वस्तू या तर नक्कीच तपासून पाहायला हव्यात आणि या दृष्टीने काहीही काम फारसं झालेलं नाहीये आणि हे सोडलं तर पाश्चात्य देशात एक बॅटल फील्ड आर्किओलॉजी नावाचा प्रकार असतो ते वापरून त्यांनी बॅटल ऑफ वॉटर इथे उत्खनन करून आणि त्यात त्यातले वेगवेगळे तपशील शोधलेले आहेत आणि फिल हार्डिंग हा एक त्यातला बॅटल फील्ड उत्खनन करणाऱ्यांपैकी रहे आर्किओलॉजिस्ट आहे तर अशा प्रकारचं अमेझिंग काम तिथे चालू असतं हे आपल्याकडे का होत नाही पाणीपतमध्ये हे का शोधायचा प्रयत्न होत नाही हेही मला एक थोडीशी खंत वाटते आणि या दृष्टीने पुढे काही काम करायचं झालं तर मी जरूर त्यावर प्रयत्न करेन हाय हे थोडेसे माझ्या मनातले आगामी कामाबद्दलचे विचारही आहेत आणि हे पुस्तक मराठीतही आणावं असं माझाही प्रयत्न राहील तर त्या दृष्टीनेही मी पुढे प्रयत्न करेन आणि त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभागही जरूर असेल अशी मला आशा आणि अपेक्षा आहे तर आ, याविषयी बोलून आता मी माझं हे दोन शब्द संपवतो हो। आणि तुम्हाला जर याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर पानिपत घाट रि डिस्कवर्ड जीमेल डॉट कॉम या पत्त्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता आणि मला यथाशक्ती जे काही लागेल ते मी मदत तुम्हाला जरूर करेन हे बोलून आज मी इथे थांबतो हो। धन्यवाद